नमस्कार, राजश्री मराठी वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज मला लय भारी वाटतंय, कारण आज माझ्याबरोबर आहे माऊलीची संपूर्ण टीम। खूप खूप स्वागत राजश्री मराठी वर। येत्या 14 डिसेंबरला चित्रपट रिलीज होतोय, कसं वाटतंय तुम्हाला? मला फार आनंद होतो आहे, अत्यानंद होतो आहे। आपल्या घरात लेकीचं लग्न असेल म्हणजे नाही का, तर काय वाटत असेल बापाला किंवा त्याच्या कुटुंबियांना। लेक चालली सासरला, धडधड वाटते आहे। आपली लेक अत्यंत सुलक्षणी आहे, अत्यंत छान आहे, देखणी आहे, सुंदर आहे, सुसंस्कारी आहे आणि एंटरटेनिंग लेक आहे। ती तिथं सासरी जाऊन लेकीचं वय 18 वर्षाचं वर आहे। 18 चाइल्ड मॅरेज नाही आहे। या विनोदाला सबटेक्स्ट होते, ते सबटेक्स्ट नाही समज सकते आप लोग। तर आम्हाला आनंद होतो आहे। फार काय म्हणतो, उर्दूमध्ये एक शब्द आहे सुकून, तर सुकून आहे। आणि एका गाण्यात जर वर्णन करायचं झालं माझं दिग्दर्शकाचं, तर करवटे बदलते रहे सारी रात हम जब तक वो रिलीज नाही होगा। तर आता रिलीजला आलेले फिल्म आनंद वाटतोय, प्रेक्षकांना आवडेल याविषयी माझ्या मनात शंका नाही। सयामी, खूप खूप स्वागत इंडस्ट्रीमध्ये। तुझा पहिला मराठी चित्रपट आहे, रेणुकाबद्दल काय सांगशील? तर माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि माझ्यासाठी ऑलवेज स्पेशल राहील हा पिक्चर। आणि पिक्चर करताना तर खूप मजा आली, आम्ही मजा जास्त करत होतो आणि त्याच्यामध्ये शूटिंग व्हायचं असं वाटलं। पण पिक्चर संपल्यानंतर प्रमोशन तुम्ही बघतातच आहे कसं चाललं आहे, पण पण रेणुकाबद्दल जर बोलायचं आहे तर रेणुका एकदम मसालेदार एक कॅरेक्टर आहे आणि ती एका गावाची म्हणजे शी इज द व्हॉइस ऑफ द टाउन। गावात जे जे घडतं आहे आणि तिला ते आवडत नाही, ती तिच्या विरुद्ध बोलते आणि तिच्या साथ द्यायला कोणी नसतं गावात। आणि जेव्हा माऊली येतात ते साथ तिला मिळतो आणि मग काय होतं हे कॅरेक्टरबद्दल आहे। आणि रेणुकाचा अवतार म्हणजे ती अस्सल मसालेवाली आहे, तिचं एक मसाल्याचं दुकान आहे गावात। आणि जिला ते जर तिला काही आवडत नाही तर ती मुफट आहे, म्हणजे लगेच बोलून टाकते कोणाला काही, कोणी काही चोरी का काही असं केलं ती त्यांच्या मागे जाऊन ती त्यांना धरून मारते, असली कॅरेक्टर आहे। तर ती मला खूप मजा आली करताना, म्हणजे एकदम जबरदस्त कॅरेक्टर आहे। वळूयात रितेश सरांकडे। गेल्या वर्षी फास्टर फेणेनी दिवाळी गाजवली आणि आता नाताळात धुमाकूळ घालायला माऊली येतोय, तर कसं वाटतं? नाही, लय भारी चित्रपट आम्ही केला होता माझा ह्यापूर्वीचा चित्रपट मराठीत ज्याच्या मी काम केलं होतं, त्यानंतर माऊली करायचा होता आणि फास्टर फेणे हा रिलीज व्हायच्या आधी मी आदित्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं की असा असा ह्या जॉनरचा चित्रपट आहे, तुम्हाला हा जॉनर आवडतो का? कारण कसं आहे की हा ॲक्च्युली हा वेगळा जॉनर आहे, बऱ्याच लोकांना याची आवड नसते आणि ज्यांनी हा चित्रपट करावा त्यांना हा जॉनर आवडणं फार गरजेचं आहे। कारण का तुम्ही जर ह्या जॉनरच्या प्रेमात नसाल ना, तर तुम्ही ते कुठल्याही डिरेक्टरला त्या जॉनरच्या प्रेमात असणं फार गरजेचं आहे। आणि हा काय, हा अतिशय कमर्शियल जॉनर आहे, त्याची समज असणं फार गरजेचं आहे। मला असं वाटलं की मी इतक्या डिरेक्टर्सना भेटलो आणि त्यांच्याबरोबर काम केलं जे कमर्शियल चित्रपट करतात, पण आदित्य हे इतके सक्षम डिरेक्टर आहेत, त्यांना ह्या जॉनरची एवढी विलक्षण समज आहे की हा जॉनर म्हणजे पहिले एक अभ्यास की कुठल्याही गोष्टीचा, आपल्याला समजा एक हॉरर चित्रपट बनवायचा असेल तर आपण पाहतो की बाबा हॉलिवूडमध्ये काय काय हॉरर चित्रपट झालेले आहेत आणि साऊथमध्ये असतील, नॉर्थ कुठल्याही देशातले, कारण काय आपल्याला कळतं की लोक कुठे चाललेत, कसं ते एक्सपिरियन्स लोकांना देतात ऑडियन्सला। जर ह्या जॉनरमध्ये मराठीमध्ये जर एक्सपिरियन्स द्यायचा असेल तर प्रत्येक गोष्टीला एक लिमिटेशन असते, आपल्या मराठीमध्ये सर्वप्रथम लिमिटेशन आपल्या बजेटला असते, तर विद इन दॅट बजेट तो बजेट किती आपण वाढू शकतो कसा नाही, ह्या चित्रपट बराच वाढवला आम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक एक हाय पॉईंट द्यायचा असेल तर तो कसा देता येईल याचं सगळं श्रेय आपल्या डिरेक्टरला जातं। त्यांनी हे संपूर्ण डिझाईन केलं, त्यांची त्यांचं व्हिज्युअल अंडरस्टँडिंग अतिशय स्ट्रॉंग आहे, त्यांचं ऑडिओ म्हणजे कुठला बॅकग्राऊंड यायला पाहिजे कधी हा सीन शूट करतानाच त्यांना माहिती असतो। आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचं एडिट हे त्यांच्या डोक्यात आहे। बऱ्याच वेळा बरेच डिरेक्टर आम्ही काम करतो, सगळं शूट करतात आणि नंतर एडिटर ठरतो की हा शॉट इथं झाला पाहिजे तिथं, आणि ह्यांच्यावर काम करताना हे लक्षात येतं की बाबा
हे एडिट पाहता म्हणता रे तो दुसरा एक शॉट घेतलाय ह्याच्यासाठी तो कुठे तो लावा म्हणजे संपूर्ण श्रेय म्हणजे हा चित्रपटाचे खरे शिल्पकार हे आदित्य सरपोतदारच आहेत. पण ही जी वास्तू आता आम्ही उभी करण्याचा प्रयत्न करतोय त्याचं फाउंडेशन हे ह्या चित्रपटाचं लिखाण आहे आणि हे सचित पटवर्धन आहेत. यांनी जर हे लिहिलं नसतं डिझाईन केलं नसतं तर हे कसं आहे की आम्ही काहीच एक्झिक्यूट करू शकलो नसतो. तर माऊलीचं सर्वप्रथम श्रेय कसं आहे की आम्ही ठीक आहे प्रोमोमध्ये असतो दिसतो पोस्टर लागतात प्रोमोमध्ये गाण्यामध्ये असणार पण हे जे स्क्रीनच्या आणि कॅमेराच्या पाठीमागे ही जी दोन लोक आहेत ज्यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकलं वी हॅव टू गिव्ह ड्यू क्रेडिट अँड अक्नॉलेज द्या कॉन्ट्रीब्युशन. पुढचा प्रश्न जितूदासाठी आहे. काटेकर नंतर सगळ्यांना प्रश्न पडलेला की आता पुढे काय. तर कुठेतरी नाना एक वेगळं कॅरेक्टर घेऊन येत आहे तुम्ही समोर आणि काटेकरला जितकं प्रेम मिळालं तितकाच राग येण्यासारखी ही भूमिका असं मी म्हणायला हरकत नाही. तर त्या भूमिकेबद्दल काय सांगा. मला असं वाटतं की काटेकरला प्रेम मिळालं इथे नाना लोंढलेला प्रेम मिळावं आणि रागही मिळावा पण माऊलीला प्रेम मिळावा. मी जर सिनेमा बघायला गेलो प्रेक्षक म्हणून मी जो सिनेमा आत्तापर्यंत बघितला किंवा काम केलं आहे एक तर मला अशा प्रकारचा सिनेमा बघायला आवडेल. मला अशा सिनेमावर प्रेम करायला आवडेल कारण हा सिनेमा माझ्या चित्रपटसृष्टीसाठी माझ्या मराठी भाषेसाठी माझ्या सर्व मराठी भाषिकांसाठी जे मनोरंजन विश्व आहे त्याला आणखी बळकट करण्याकडे एक पुढचं पाऊल आहे. तर त्यामुळे या चित्रपटाला यश मिळावं हे मी चिंततो केवळ माझ्यासाठी नाही तर या संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी मी हे चिंततो. नाना लोंढे हा खलनायक आहे आणि हा खलनायक करत असताना खरं तर खलनायकामुळे अनेक अडचणी निर्माण होतात नायकाच्या आणि नायिकेच्या आयुष्यात. परंतु हा खलनायक करत असताना अनेक अडचणी मला अडचणींचा टप्पा पार करावा लागला. एक तर माझा जो कम्फर्ट झोन आहे माणूस म्हणून मी जसा आहे तर त्यातला कुठलाही भाग या नाना लोंढेचा नाही आहे. तो नाना लोंढे विचित्र माणूस आहे त्याला मला त्याच्यापर्यंत पोहोचताना जरा अवघड गेलं ते करत असतानाही अवघड गेलं. परंतु ते अवघड यासाठी होतं की ज्या पद्धतीचं लिखाण क्षितिज करतो किंवा ज्या पद्धतीची अपेक्षा आदित्य सरपोतदार या दिग्दर्शकाची असते नटाकडून तुम्ही कितीही तयारी करून जा परंतु ती व्यक्ती तुम्हाला जोपर्यंत ते त्याला हवं तसं उतरत नाही किंवा जे योग्य तसं उतरत नाही त्याच्या विजनप्रमाणे तो थकतही नाही आणि तो तुम्हाला थांबू देतही नाही. तो म्हणजे वेगळं इंजिन आहे तसं. तर त्या इंजिनाच्या सोबत त्या पटरीवर जात असताना जरा अवघड जातं सुरुवातीला तुम्हाला परंतु सरतेशेवटी आता हे जे पिक्चर बघतो आहे ना की ट्रेलर बघूनच जेव्हा लोक फोन करतात आणि म्हणतात अरे हे मस्त आहे हे छान वाटतंय तर तेव्हा असं वाटतं की हां बरं झालं या दिग्दर्शकांनी आपल्याला काय त्याच्या अचूकते पुढे आपल्याला नमतं घ्यावं लागलं आपल्याला आणखी काम करावं लागलं. आणि असे अनेक दिग्दर्शक येऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये नाट्यक्षेत्रामध्ये सिनेक्षेत्रामध्ये जेणेकरून प्रेक्षक आणखी सजग होतील नटांना त्यांच्या चवड्यांवर उभं राहून काम करावं लागेल आणि सगळे तल्लख होतील. त्यामुळे मला असं वाटतं जे भाऊ म्हणाले ह्याचं लिखाण क्षितिजचं आणि आदित्य सरपोतदार यांचं दिग्दर्शन आणि आमच्या संपूर्ण प्रत्येक टीम मेंबरची मेहनत जी अजूनही चालू आहे तर त्यामुळे मला भारी वाटतंय एक नंबर की मी या सिनेमाचा भाग आहे. कडकनाथ कसा आहे काय सांगाल प्रेक्षक. कडकनाथ मस्त आहे आणि कडकनाथ प्रेमळ आहे. उलट मी म्हणेन की कडकनाथ अशा लोकांना रिप्रेझेंट करतो ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे ज्यांना काहीतरी अचीव करायचं आहे किंवा करायची धमक आहे करायची ताकद आहे पण ती ताकद आहे स्वतःच्यात हे माहीत नसलेली माणसं असतात ना तो कडकनाथ आहे. तो बहुरूपी आहे आणि खोटा पोलीस आहे. तो पोलिसाचा ड्रेस घालून गावभर फिरतो आहे आणि समाज प्रबोधन त्याच्या काही गोष्टी करतो आहे. थोडा अवलीय आहे बऱ्याचशा गोष्टी मनात आहेत पण त्या व्यक्त करू शकत नाही. तो व्यक्त करणारा कोणतरी माणूस त्याला भेटतो तो माऊली आहे आणि माऊलीमुळे त्याला स्फूर्ती मिळते किंवा माऊली ज्या प्रवासात चालला आहे त्याच्या पुढे एक सावली होण्याचा प्रयत्न करतो असा कडकनाथ आहे. आणि अल्टिमेटली नट म्हणून आनंद होतोच यार कारण
जसं जितू म्हणतोच आणि मीही म्हणतो की चांगल्या सिनेमाचा भाग होणं कुठल्याही नशिबात कुठल्याही ॲक्टरच्या नशिबासाठी कुठल्या ॲक्टरला खूप चांगला त्यात म्हणजे मला वाटतं खूप ते नशिबात असतं नटाच्या की आपल्या चांगल्या गोष्टीचा भाग होणं आणि माझ्या नशिबात ते आहे. मी ह्या माझ्या करिअरमध्ये अशा खूप छान छान गोष्टींचा भाग झालो आणि माऊलीचा भाग होणं हे माझ्या नशिबातच होतं कारण मला वाईट वाटलं असतं जर मी माऊलीचा भाग झालो असतो. कारण त्याचं एकच कारण आहे इथे अशी अशी मंडळी आहेत ज्यांच्याकडून खूप शिकता येतं. तुम्ही फक्त सिनेमाचा भाग होता तुम्ही ॲक्टिंग करता तुम्ही काम करता तुम्ही निघत जात असं नाही. तुमच्यासमोर लोक मेहनत घेत असतात. तुमच्या तुम्हाला असं वाटतं की आपणच खूप मेहनत करतो त्याच्या पलीकडे जाऊन करोडपटीने लोक मेहनत घेत असतात आणि ती मेहनत डिरेक्टर लेखक स्वतः नट म्हणजे जित्या असेल किंवा रितेसर असेल सयम असेल मी पाहायचो. म्हणजे माझं काम झालं तरी मी सेटवर बसायचो. मी ॲक्शन सिक्वेन्सला रितेसरांना पाहिले की निर्माता अभिनेता ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्या रणरण त्या उन्हात मातीचे चटके खाऊन रिटेक होतात सिनेमात रिटेक होतात ॲक्शनला होतात वेळेवर काही गोष्टी होत नाही पण चेहऱ्यावर कुठे हे नाही की काय चाललं आहे असं नाही तर आणखीन एक देऊ आणखीन एक देऊ. म्हणजे आपल्याला असं वाटतं की यार अरे यार सर ओके झाला पाहिजे पण त्यांची ती मेहनत प्रत्येक शॉट ओके असतो तरी एक देण्याची ताकद आणि चेहऱ्यावर हे ना हे आपण म्हणजे मागे काहीतरी जित्या म्हणत होता की एक छोटंसं काम वाजलं की लोकांची कॉलर टाईट होते थोडंसं. पण आमच्यासमोर इतकी वर्ष इंडस्ट्रीत आणि वेगळ्या हिंदी इंडस्ट्रीत काम करून स्वतःचा दबदबा करून सुद्धा जेव्हा ते मराठीत काम करतात तेव्हा इथे सर पहिल्यांदा काम करतात हे फिलिंग असतं नव्याने कोणतरी असं आणि आम्ही इतके काम करून सुद्धा आपण ते पाहत असतो ही हे कुठेतरी शिकायला मिळतं. आदित्यबद्दल मी आदित्यच्या पहिल्या सिनेमात होतो आम्ही मॉरिशसला एक हे मी कुठेच बोललो नाही हे मी पहिल्यांदा बोलतो आदित्यबद्दल आम्हा दोघांनाच माहिती आहे. मॉरिशसला आम्ही गाणं करायला गेलो सर उलाढालचं तेव्हा मी आणि आदित्य रूम पार्टनर होतो त्याची पहिली फिल्म आणि तेव्हा आम्ही रात्रभर गप्पा मारल्या होत्या खूप. बेसिकली हा माझ्या मते आदित्यचा आवडता जॉनर आहे जो त्याला करायचं त्याची पहिली फिल्म मी जे बोललो होतो त्यानंतर आदित्य सरपोतदार मी नारबाची वाडीमध्ये पाहिला सतरंगिरीमध्ये पाहिला त्यानंतर स्वतः मी फास्टर फेनेमध्ये पाहिला की क्लासमेटमध्ये पाहिला त्याने स्वतःला एक दिग्दर्शक म्हणून खूप वेगळ्या पटडीत प्रेझेंट केला आणि पुन्हा एकदा तो त्याच्या आवडत्या जॉनरमध्ये आला आणि त्याची मेहनत मला खूप मस्त वाटते. तर आज मला खूप बरं वाटते की मी अशा लोकांच्या हाताखाली आहे जिथून मलाही घडण्याचा प्रयत्न मलाही आतून घडवण्यासाठी हे लोक मदत करतात. सो माऊली ही माझ्यासाठी खूप वेगळी गोष्ट आहे आणि माझ्या आयुष्यात स्मरणात राहणारी गोष्ट आहे. वळूयात कॅप्टन ऑफ द शिपकडे. मला विचारायचं आहे की तुम्ही आजपर्यंत जे सिनेमे केलेत त्यातून माऊली एक वेगळ्या जॉनरचा चित्रपट आहे तर त्याविषयी काय सांगाल कसा होता एकंदर पूर्ण प्रवास आणि कसा होता एक्सपिरियन्स. मला आता आपण जरा काही जुन्या आठवणी परत अशा आठवण करून दिली मला त्या काळाची. 10 वर्षापूर्वी आम्ही एकत्र काम केलं होतं पहिल्या माझ्या चित्रपटात आणि तेव्हा मला असं फार मनात होतं की हा जॉनर मराठीत आपल्याला करायला मिळावा. पण मराठी सिनेमा त्याची आवड प्रेक्षक ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत जरा मोल्ड करत करत आपण जरा कथानकांकडे जास्त लक्ष देत असे पठडीचे सिनेमे मी जास्त स्वीकारले आणि केले. आता अशी वेळ आली आहे की मला वाटतं माऊलीसारख्या चित्रपटासाठी प्रेक्षकही तयार आहेत आणि ते बजेट जे गरजेचं आहे ते बजेट मिळूही शकलं आम्हाला कारण प्रोडक्शन हाऊस रितेजींचं आणि स्वतः ते ॲक्टर असल्यामुळे आम्हाला ती मोठ्या प्रमाणात ती फिल्म माऊंट करता आली म्हणून माऊली झाली. मला एक जुनी एकदम आठवण आली म्हणून की मिक्टा नावाचे अवॉर्ड्स असतात आपल्याकडे आणि त्या दुबईत मी मिक्टा अवॉर्ड्समध्ये गेलो होतो आणि त्याच्या जस्ट एक मला वाटलं 4 महिन्याआधी त्यांनी माऊली अनाऊन्स केली होती टायटल अनाऊन्स केलं होतं सोशल मीडियावर आणि तेव्हा ते मला भेटले होते आणि आम्ही खाली त्याच्या ब्रेकफास्ट असे एकत्र सगळे जमायचे तर तिकडे ते म्हणले आपण भेटूया जरा एक तुमचं ब्रेकफास्ट झालं की आपण एकत्र बसून बोलूया. आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र आहे प्रसाद कांबळी म्हणून आपला एक मोठा निर्माता आहे नाट्यनिर्माता आहे तर तोही बसला होता आणि तो मला म्हटला की मला वाटतं तुला हे माऊलीसाठी बोलवत आहेत. तर मी म्हटलं की नाही रे माऊली ऑलरेडी त्यांनी ते करतायत तर नाही नाही मला वाटतं माऊलीसाठी असेल तर म्हटलं नाही मी भेटतो तरी त्यांना आणि मी यांना भेटलो होतो आणि तेव्हा त्यांनी विचारलं होतं की मला कुठला तरी सिनेमा करायचा आहे तुमच्या डोक्यात कुठली कल्पना आहे का. मी ती फास्टर फेणे त्यांना सांगितली की आता जर करायचं असेल तर मला विचारलं तर मला फास्टर फेणे करायचं आहे आणि आम्ही तो सिनेमा केला आणि मग त्यांनीच परत फास्टर फेणे झाल्यावर विचारलं की तुम्हाला माऊली करायचं आहे का. तर म्हटलं कुठेतरी सगळं फिरून परत माऊलीतर्फे दिशेने आलं होतं आणि या गोष्टी कशा आहेत तर प्रसादचा मला फोनही आला होता की अरे माऊली करतोच तो आता तर म्हटलं की ठीक आहे वर्ष 1.5 वर्ष गेला पण मला जी आवडती आहे फिल्म त्यातही मला एका पद्धतीने म्हणजे माझ्या पद्धतीने ती करता येते त्यांचा तोच माऊली आहे जे त्यांच्या डोक्यातला पण माऊली होता आणि क्षितिज आणि ही टीम एकत्र येऊन ती फिल्म करते तर मला वाटतं या गोष्टी जरा जुळून आलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने जुळून आल्या आहेत. तर माऊलीची प्रोसेस
ही एक टीमवर्कची प्रोसेस आहे आणि ती तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसेल की जेव्हा एक अख्खी टीम एक फिल्म एन्जॉय करते आणि ती अख्खी टीम एकत्र येऊन एक फिल्म करायचा प्रयत्न करते, एक कॉमन एक विजन असते, तेव्हा एक माऊलीसारखा एक एंटरटेनिंग चित्रपट तयार निर्माण होतो. आणि मध्ये आता आम्ही एक फिल्मचं मिक्सिंग चालू होतं तेव्हा हे सगळे आले होते आणि बसले होते मागे आणि फिल्मचा एक ॲक्शन सिक्वेन्स लागल्यावर एवढे एक्साइट होऊन दंगा चालला होता. असाच दंगा थिएटरमध्ये झाला तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल आणि मला असं एक मला असं वाटतं की तो होईल पण, कारण आपण जर आपलं काम एन्जॉय केलं तर समोरचं प्रेक्षकही तेवढंच एन्जॉय करतो. सो हा मुद्दा मला वाटतं की घडेल नक्की माऊलीच्या तर्फे. वळूयात क्षितिज सरांकडे. मला वाटतं एखाद्या चित्रपटासाठी एक स्क्रिप्ट, एक ताकदीची स्क्रिप्ट खूप गरजेची असते. आणि मी मला असं म्हणायला हरकत नाही आहे की ह्या चित्रपटासाठी जसं मी कॅप्टन ऑफ द शिप म्हणाले तसंच तुम्ही अँकर आहात, तर या चित्रपटासाठी लिहिण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप अप्रतिम एक्सपिरियन्स होता, कारण याच्या आधी फास्टर फेणेचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि मला या निमित्ताने, या मुलाखतीच्या निमित्ताने सांगायला आवडेल की आपण बऱ्याच वेळेला असं एक बोंब मारतो ना की मराठीमध्ये चांगले लेखक नाही आहेत. मला असं वाटतं की लेखक तयार व्हायला ॲस्पिरेशन पण नाही आहे. तर मी या बाबतीत खूप भाग्यवान समजतो स्वतःला की पूर्वी अनिश रणजित असतील किंवा संजय छाबरी असतील, झीची टीम असेल आणि नंतर रितेश सर असतील, तर मला असं वाटतं की लेखक या एंटिटीला ज्या पद्धतीचं एक कुरण आपण म्हणतो ना द्यायला पाहिजे की एक वेळ दिलाय त्यांना, त्यांना चांगले पैसे दिलेत आणि त्यातनं ऑर्गॅनिकली ज्या ज्या काही गोष्टी बाहेर येत आहेत त्या गोष्टींवर एक साधक बाधक चर्चा होईल त्यांना चांगलं तयार करत राहिलं पाहिजे. आणि ही प्रोसेस आहे, रॉकेट सायन्स नाही की आज हे केलं आणि दुसऱ्या दिवशी ते उडालं असं होत नाही, त्याला काही वर्ष द्यायला लागतात. आम्ही 1.5-2 वर्ष फास्टर फेणे लिहित होतो आणि त्याही वेळेला रितेश सर कुठलाही म्हणजे इम्पेशंट नव्हता, ते प्रत्येक वेळेला रिडिंग ऐकून म्हणायचे की छान होतं आहे, अजून आपण काहीतरी करू शकतो, याच्यात अजून या गोष्टी होऊ शकतात. तर अशा वेळेला ना दोन गोष्टी होतात, एक तर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की ओके मी राईट डिरेक्शनमध्ये चाललो आहे, कारण रायटर हा पण माणूस आहे, त्याच्यातनं पण चुका होतात, त्याला एकाच माणसामधनं 10 माणसं जन्माला घालायची असतात, सो कुठेतरी डावं उजवं त्या वेळेला होतं. पण असा समोरचा माणूस असेल तर तुम्हाला त्यातनं कॉन्फिडन्स मिळतो आणि जबाबदारी पण वाढते की बरं आता मला जे करायचं ते काहीतरी नवीन करायचं, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट करायची. तर ती प्रोसेस फास्टर फेणेलाच इतकी आवडली, इतकी घट्ट झाली की जेव्हा माऊलीचा विषय निघाला तेव्हा असं झालं की आपण करूच यात नक्की. कारण काय होतं, जेव्हा माणसं एकमेकांना क्रिएटिव्हली भावंड होतात ना एकमेकांची तेव्हा खूप चांगल्या गोष्टी तयार होतात आणि मग तुम्हाला त्याच्यात बाकीच्या गोष्टींची काही गरज राहत नाही. आणि तसंही या सिनेमाच्या निमित्ताने आदित्य मी आधीपासून होतो आणि रितेश सर असे एकत्र ते क्रिएटिव्हली सगळं बघायला लागलो आणि ती अमेझिंग प्रोसेस तयार झाली. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी की सिनेमामध्ये नायक खलनायक आहेतच, परंतु आजूबाजूची जी पात्रं आहेत ती आपण जी काही आत्ता गावामध्ये गोष्टी पाहतोय त्यात आपण काय आत्ता सांगू शकतो लोकांना सिनेमातनं, तर एक आता आपण पाहतो की आपण महाबळेश्वरला समजा फिरायला गेलो तर गावागावातल्या ज्या तरुण मुली आहेत, बायका आहेत, त्या मसाल्यांचा बिझनेस करतात, त्या आता एम्पॉवरिंगच्या दिशेने गेलेल्या आहेत. तर मग असं एखादं कॅरेक्टर येऊ शकतं. आज महाराष्ट्रामध्ये 36-38 प्रकारचे लोककलावंत आहेत की ज्यांना समाजामध्ये ते फिरत असतात पण माहीत नसतं की अरे हा पिंगळा आहे किंवा हा नंदीबैल घेऊन फिरतो किंवा हा बहुरूपी आहे. तर असं वाटलं की असं एक बहुरूपीसारखं कॅरेक्टर असावं, किंवा नाना लोंढे की आज दारूसारखी गोष्ट प्रत्येक तालुका पातळीवर महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, अवैध दारू, आणि त्यातनं खूप गोष्टी घडत आहेत, त्यातनं सामाजिक खूप बदल होत आहेत. तर अशा पद्धतीचा एक खलनायक असू शकतो जो मातीतला आहे. तर हे सगळं तयार करताना हा एक पट रचायला लागतो तुम्हाला गोष्टीसाठी, नुसता हिरो विलन असून चालत नाही. तर तो पट रचायला मला रितेश सर आणि आदित्यांची खूप मदत झाली आणि त्यातनं ती प्रोसेस फार रंजक बनली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यापेक्षा सुद्धा, जेव्हा या फिल्मचं पोस्टर बाहेर आलं तेव्हा मला माझ्या जे काही माझे रायटर मित्र आहेत त्या सगळ्यांनी फोन करून सांगितलं की आम्हाला खूप अभिमान वाटतो की एका लेखकाचं नाव पोस्टरवर दिलं गेलं आणि मला हे खूप मोठं जेश्चर वाटतं आजच्या घडीला. आणि मला आवडलं आहे की त्यांनी सुद्धा त्यांच्या निर्मात्यांना फोन करून सांगितलं की एका लेखकाचं नाव पोस्टरवर दिलं एका निर्मात्यांनी, तर तुम्ही पण द्या. जे फास्टर फेणेला झालं होतं की ट्रेलरमध्ये त्याचं नाव आहे तर आमचंही नाव ट्रेलरमध्ये असलं पाहिजे. तर मी रितेश सरांना अगदी मोकळेपणाने थँक्यू म्हणेन, कारण हे करण्यासाठी खूप मोठं मन लागतं. हे नुसतं मोठं प्रोडक्शन हाऊस असून उपयोग नाही, की त्यांचं मन इतकं मोठं आहे की हे फाउंडेशनला एवढं वर्क केलं तर त्याचा तेवढा मोबदला दिला पाहिजे किंवा तेवढा मान दिला पाहिजे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, तर आयुष्यभर स्मरणात राहील अशी गोष्ट आहे. त्यामुळे माऊलीचा एक्सपिरियन्स आपण म्हणतो ना की तो चालेल, तो किती चालेल, कसा चालेल, हा फार वेगळा भाग आहे. पण सिनेमातनं तुम्हाला काय मिळालं तर अविस्मरणीय या आठवणी मिळाल्या, गोष्टी मिळाल्या आणि समज आणि कॉन्फिडन्स मिळाला की पुढे जाऊन आपण आणखीन चांगलं काहीतरी करू, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. येत्या 14 डिसेंबरला माऊली रिलीज होणार आहे, तर नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. थँक्यू.